काही जोगिंद्रराव दळवलकरांची ओळख नव्हती. साक्षेपी लेखक, जागतिक राजकारण, अर्थकारण, संस्कृती आणि वाङ्मय याचं भान असलेला, याच्याविषयी प्रचंड आत्मीयता असलेला अत्यंत मोठा लेखक गोविंदराव दळवलकर यांच्यामध्ये होता. त्यांची मराठी संपादकांची, मराठी वर्तमानपत्रांच्या संपादकांची म्हणून एक ती कार्यशैली असते की माणसं मराठी वर्तुळातच फिरत असतात. गोविंदराव दळवलकर त्याला अपवाद होते. रतन टाटा ते मिनू मसानी ते नानी पालकीवाला ते काँग्रेसचे अध्यक्ष देवकांत बरुआ, इतका प्रचंड त्यांच्या लेखनाचा, परिचयाचा आणि त्यांच्या एकंदर वर्तुळाचा एवढा मोठा परीघ होता. आणि राजकीयदृष्ट्या अतिशय मोकळी विचारसरणी, ज्याला इंग्रजीमध्ये लिबरल म्हणतात, अशा स्वरूपाचे गोविंदरावांनी सतत त्यांची मांडणी त्याप्रमाणे असायची त्याची. त्यामुळे त्यांचं लिखाण हे त्या स्वरूपाचं असेल. त्यांची शब्दकळ जरी घेतली, सचिवालयातील मेहून, स्थूलातले विनोबा, सूक्ष्मातले आपण, अशा स्वरूपाची त्यांची जी समाजवादी लक्ष्यभोजन, ही त्यांच्या अग्रलेखाचे मथळे जरी घेतले तरी त्याच्यावर त्यांच्या भाषेचं सौष्ठव लक्षात येऊ शकेल. मराठी संस्कृतीचे पूर्णपणे जाण, संत वाङ्मयाचा अभ्यास हे त्यांच्या लिखाणाचं अतिशय वैशिष्ट्य होतं. आणि त्याच्या जोडीला रोखठोक मांडणी गोविंदरावांच्या प्रत्येक लिखाणामधनं, प्रत्येक लेखामधनं हे आपल्याला पाहता येऊ शकेल. त्यांच्या निधनानं एक अतिशय मोकळा, उमदा आणि जागतिक राजकारणाचं पूर्णपणे भान असलेला, अर्थकारणाची जाण असलेला असा लेखक आपल्यामधनं गेला आहे. उमराव असं त्यांना म्हटलं जायचं, लॉर्ड गोविंदराव असं त्यांचं वर्णन केलं जायचं, कारण त्या पद्धतीची त्यांची जीवनशैली होती, त्या पद्धतीचे त्यांच्या आवडीनिवडी होत्या. तर एक असा लॉर्ड गोविंदराव आपल्यातनं निघून गेले असं म्हणायला हवं.